36 मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड पोलिसांनी जेरबंद करत 10,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत जामखेड शहर बीडचे पोलीस अंमलदार, पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप घोळवे आणि पोलीस कॉन्स्टेबल भगीरथ देशमाने असे बीट मार्शल पेट्रोलिंग करत असताना एसटी स्टँड जामखेड येथे ते भेट देण्यासाठी गेले असता एक इसम बस स्थानकावर टू व्हीलर पार्क केलेल्या वाहनांच्या आसपास विनाकारण संशयितरित्या बिगर नंबर प्लेट मोटरसायकलवर फिरत असताना आढळून आला. त्याला त्याचं नावगाव विचारलं असता त्यानं वैभव खेडकर असं सांगितलं. त्याच्याकडे गाडीच्या नंबर प्लेट आणि कागदपत्राबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला. त्यावेळी संशय आल्याने पोलीस पथक बोलवून त्यास चौकशी कामी ताब्यात घेत जामखेड पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याला विश्वासात घेऊन मोटरसायकल चोरीविषयी चौकशी केली असता त्यानं सांगितलं, मी आणि माझा मित्र सुधीर सुरवसे असे आम्ही सध्या काही एक कामधंदा करत नसल्याने आम्हाला दारू पिण्यासाठी आणि फिरायला पैशाची आवश्यकता असल्याने आम्ही जामखेड, श्रीगोंदा, कर्जत आणि इतर जिल्ह्यातील गर्दीच्या ठिकाणावरून बसस्थानक परिसरातून तसेच बाजारातून काही मोटरसायकली चोरी केलेल्या आहे असं सांगितलं. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितलं, आम्ही चोरलेल्या मोटरसायकली काही दिवस वापरल्या होत्या आणि त्यानंतर आमच्या नातेवाईकांना आणि ओळखीच्या लोकांना खोटं सांगितलं की आम्ही फायनान्स कंपनीमध्ये काम करीत असून आमच्या कंपनीने ओढून आणलेल्या मोटरसायकली आमच्याकडे आहे असं खोटं बोलून आम्ही काही मोटरसायकली ओळखीच्या लोकांना आणि नातेवाईकांना विकल्यात, काही वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवल्यात. मी त्यांची विक्री करिता ग्राहक शोधत आहे असं सांगितल्याने पोलीस पथकाने तात्काळ कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथे जाऊन खेडकरचा मित्र सुधीर सुरवसे याला ताब्यात घेतलं. या दोघांकडे अधिक चौकशी करून त्यांच्याकडून पंचासमक्ष आरोपीचे नातेवाईक आणि वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्यात. आरोपीकडून वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केलेल्या एकूण 36 मोटरसायकली असा 10,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जामखेड पोलिसांनी जप्त करत आरोपी जेरबंद केलेत. या मोटरसायकल मालकांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. ही कारवाई अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश पाटील आणि जामखेड पोलीस पथकानं केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, जामखेड, अहमदनगर.